सदाशिवराव. येस येस दारू तो मला येच आवडता. काय काय दारू पिल्यावर माणूस एकदम प्रेमळ कसा म्हणजे. नाता तू का झाली? अरे कोण पण गेलं तरी दिवाणीशीच जाणार. सदा तू लिंक तोडू नको ना, माझी लिंक तोडू नको तू. हा मी काय म्हणत होतो, जीवा हा जीवा आहे ना, हा जीवा त्या सागर बाबांकडून या अशा बाटल्या आणतो हे जर मासाहेबांना कळलं ना तर हा जीवा जीवानशी गेला असं समज, असं मला म्हणायचं. पण बाईसाहेबांना कळलंच कसं? म्हणजे तू काय गाड्या केला नाही तर ना. मी कशाला गाड्या करू, मी कशाला गाड्या करू. सदा विठ्ठल. हा विठ्ठल आहे ना तो साला एक नंबर. तर चांगत्या घरात बायको असा, नुकताच लेकरू झाला पण तरी खानावळी जेवची सवय लावची नाही. कशी जाणार, कशी जाणार सध्या? मोठ्या साहेबांच्या बरोबर बाहेरच्या ड्युटी राहत असतो, मालकांच्या सगळ्या सवय माहिती आला. मग काय वादेवा बरोबर नंदी आता. आपली लक्ष्मी असण, आपली आपली लक्ष्मी आहे. आता तू इशू कर नका. आपली लक्ष्मी विठ्ठलनी तिथं पण गळ टाकला होता. अस पण ती लक्ष्मी ती जीवाच्या माग मारी. पण आपला विठ्ठलचा एक बरा असा. काय त्यानं सांगूनच ठेवला का आगगाडी एस टी आणि बाई यांच्या माग जाऊचा नाय. एक गेली लावू दे दुसरी ये. शमारी इकडे प्रत्येकाने आपापली सोय बघून ठेवलेली आहे. तू पण बघ. अरे काय बघ, यायला आम्ही पडलो धाकट्या वहिनी साहेबांच्या माहेरचे. इकडचा पाय तिकडे गेलं हा जीवा, हा जीवा मोठमोठ्याने बोंबळणार. पाय पळणा, पाय पळणा मारी याचा. आता चालू आहे, सॉलिड चालू आहे. हा आत्ता पण त्याला माहिती होतं हे सगळं आवरावं लागणार म्हणून हळूच कन्नी कापून पडाला. अरे ते आतापर्यंत घोरायला पण लागलं असं. घोरायला तर लागलंच असं. आपण आपलं शेंगदाणे चोळतोय. दारू पण संपली का? सागर बाबा ज्यूस. सागर बाबा 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 ताप आहे का? काय म्हणायचं आहे? शालीने वहिनीला सांगितलं पाहिजे. कशाला? उगाच तिला त्रास नको देऊस रे. तुम्ही गप पडा बरं. वहिनी शालिनी वहिनी. हे सागरची पत्रिका. काही कळतच नाही, इतका विचित्र वागतो ना आजकाल. खरं म्हणजे इतका सालस मुलगा का असा भरकटल्यासारखा वागतोय तेच कळत नाही. शक्य तितक्या लवकर लग्न करून टाका ह्याच. उत्कर्ष योग आहे, लग्नानंतर धंद्यात चांगली प्रगती करेल तो. ही कोणाची पत्रिका? राकेशची. का हो? परप्रकाशित ग्रह आहे हा मुलगा.
हा कायम दुसऱ्यांच्या सावलीत हरवणार आहे आणि दुसऱ्यांची पापं झेलणार. मग तुम्ही काय सुचवाल? नशिबाचे खेळ कुणाला बदलता येत नाही, त्याचं मनोबल वाढवणं हे आपल्या हातात. या मुलीने आनंदी राहायला शिकायला हवं. बर मग, पूजेचा दिवस आणि वेळ कधी ठरवता? आज संकष्टी, पुढचा शुक्रवार चांगला दिवस आहे 12 च्या. चालेल ना, मग तुम्ही सामानाची यादी करून निर्मलाजवळ द्या, म्हणजे ती सगळं सामान आणून ठेवेल. ठीक आहे, देतो यादी. बराच ताप आहे रे तुला, तू बोलला नाही सकाळपासून. आपण कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवूया आणि हे बघ, तू आज अजिबात खाली उतरू नकोस. मी इथेच मऊ खिचडी करून पाठवते तुझ्यासाठी. हा जीवा, जीवा, लक्ष्मी बोला. जरा पातळ खिचडी टाक. का कढी पातळ झाली का? डोंट बी सिली, आय एम सिरियस. आणि खिचडी मला नको, शालिनी वहिनीला पाहिजे. वहिनीला काय झालं? वहिनींना काही नाही झालं, त्यांना स्वतःच्या हातान ती खिचडी सागर बाबाला खाऊ घालायची. अलग लक्षात आई शेवटी आईच असते बघ. वहिनींचा जीव तडफडतो पोरासाठी, पण त्या पोराला त्याचं काय हाय का? कुठल्या मुहूर्तावर बहिणी या घरात आल्या कुणास ठाऊक. नवरान पोरगा हे दोन बाप्य काही लाभले नाहीत बहिणींना. सारखे डोळे भरलेले असतात, भरल्या घागरीवानी. आता दिया मला पोटाला पोरगी तरी द्यायला हवी होती. पोरगी कशा नीट राहतात, पोर उलट्या काळजाची असतात. उग भांड पडल्यावानी कडकड 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 करीत बसू नको ग. मोठ्या साहेबांमधील सागर बाबांमध्ये काहीतरी असेल ना, म्हणून वहिनींचा जीव एवढा तडफडतो, डोळे पाण्याने भरून येतात. अगं सागर बाबाचं वय आता भरण्याचं, काही काळ जाऊ दे. बघ गडी कसा लाईनीवर येत, हसत बस नक, खिचडी टाक. हा ते दिवाकर त्या स्वीडिश कंपनीच्या कोलॅबोरेशन बद्दल काय म्हणत होते? हो मा, ऍक्च्युली ही इज इंटरेस्टेड, म्हणजे आम्ही दोघेही इंटरेस्टेड आहोत. काय मा, मार्जिन खूप आहे या आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या बिझनेसमध्ये, शिवाय आमच्या मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढतील. माझ्या माहितीप्रमाणे या फॉरेन कंपनीज आपलं सगळं प्रॉडक्ट ऑटोमॅटिक मशीन्सवर करतात, मग जॉब ऑपॉर्च्युनिटी वाढेल कशी? उलट आपलेच काही कामगार कमी करायची वेळ येईल. आणि याच्यासाठी भांडवल? वेल, आम्ही दोघांनी असा विचार केला की वी कुड गो इन फॉर अ इश्यू. इश्यू? मला असं वाटतं बरं का, लोकांनी आपले शेअर्स, आपला माल खरेदी करण्यात घालवा, बनवण्यासाठी नाही. पण मा काय आहे की ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट कमी करून बाकीच्या जबाबदाऱ्या जास्त घेतल्या कोलॅबोरेशनमध्ये, तर तुम्हाला माहिती आहे का, आधी 30-40-50% हिस्सा देऊन नंतर या कंपन्या 100-100% हिस्सा मागतात. आपण फक्त रिटेनर राहतो, रिटेनर, पार्टनर वगैरे काही नाही. आणि आईस्क्रीम काय, चॉकलेट काय, लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे असले पदार्थ कशाला निर्माण करायचे? पण मा, आपण बनवले नाही तर लोक खाणार नाही आहेत का? जन्माला आलेला माणूस मरणारच आहे, म्हणून आपणच त्याला मारायचं. एनिवे, आम्हाला आत्ता संगीत नाटकाच्या कमिटीच्या मीटिंगला जायचं आहे. आम्ही गोवर्धनना सांगतो तुमच्याशी बोलायला, येतो आम्ही.
माझ्या पण बोलवलं. हा या ना बसा. गोवर्धन, दिवाकरने त्या स्वीडिश कंपनीचं मनावर घेतलंय फार. चॉकलेटचे सारखं त्याच्याबद्दलच बोलतोय. तुम्ही जरा लक्ष घाला त्याच्यात. ठीक आहे माझी, पण त्याआधी तुमच्या कामावर घालतो. आज या प्रकारची गुंतवणूक आपण नाही करू शकत, कारण आपल्याला आवश्यक असलेली मॉडर्न टेक्नॉलॉजी आणण्यातच आपलं बरंचसं भांडवल गुंतलं जाणार आहे. हे जरा नीट समजावून सांगा त्यांना, आणि एकदम नकोचा सूर नका लावू. जी हळूहळू समजावून सांगा. जी प्रयत्न. सागर, येस, डू आय नो यू? नो, नॉट रिअली. मग काय? नाही म्हणजे इथे काय काम आहे तुझं? मी इथे एका व्यक्तीला ओळखीची आठवण करून द्यायला आले. म्हणजे? मी पौर्णिमा, पौर्णिमा बेंद्रे, रिमेंबर? पौर्णिमा बेंद्रे. तुला कोणी सांगितलं नसता उद्योग करायला? कोणीच नाही. का नाही बघ, तुला जरा नाही, काय नाव म्हणालीस तू? पौर्णिमा. हा व्हॉट एव्हर. हे बघ, जर तुला असं वाटत असेल की तू मला भेटून, मला पटवून, मला लग्नाची मागणी घालशील तर आय एम सॉरी, आय एम नॉट इंटरेस्टेड. तुझा काहीतरी गैरसमज होतोय मिस्टर सागर. मी इथे तुला लग्नाची मागणी घालायला किंवा तुला पटवायला आलेले नाही. मग मी इथे मासाहेबांना भेटायला आले होते. त्यांच्याकडून कळलं की तुला बरं नाही आहे, म्हणून मी जस्ट तुला भेटायला आले. एनीवेज, गेट वेल सून. थँक्स. कशाबद्दल? तुझे नाटक बंद करा. शांतपणे राहतोय ना, मी राहू द्या ना, का उगाच डोका फिरवताय? तू काय बोलतोय सागर? हा मी काय बोलतोय, ती जी मुलगी बेंद्रे ती माझ्याकडे आली होती, रादर तू तिला माझ्याकडे पाठवली होतीस, का गेलास तू असं? सागर अरे मी कशाला पाठवीन तिला तुझ्याकडे, काय संबंध? संबंध संबंध वाढवण्याचा? हे असले बडजात या सारखे लग्ना बिगण्याचे प्रकार सुरू केलास ना माझ्या बरोबर, तर मी घर सोडून जाईना. आणि हे खूप महागात पडेल तुला. अरे नुसतं लग्न केल्याने माणूस सुधारला असता ना, तर आज हा माणूस आणि मुळात मी इतका बिघडलोय तो का? कुणामुळे? अरे नाही आवडत काही गोष्टी, येतो राग त्यांचा, पण ते दाखवून देणं म्हणजे बिघडणं.
शब्द काय दिला तर त्या शब्दातच सगळे अडकवायचा प्रयत्न करतायत मला. पण असा सहजासहजी अडकणाऱ्यातला मी नाही. मी जगेन तर स्वतंत्र जगेन. मग भलेही त्याला कोणी स्वैराचार म्हणा. माँ कुठे बाहेर जायची तयारी चालली आहे का? मी नंतर येऊ. नंतर काहीतरी असणारच आहे. बोला. ड्रायव्हरला गाडी काढायचा. बोला. नाही, मी एवढंच विचारायला आले की त्या पौर्णिमेला तुम्ही सागरकडे पाठवलं. मला मान्य आहे की सागरचं आता लग्नाचं वय आहे, पण मी काय म्हणत होते, आपण त्याला अजून थोडासा वेळ दिला तर? आणखी किती वेळ द्यायचा? आणि त्याच्यासाठी कुठलं पंचांग, कुठलं घड्याळ पाहायचं ते सांगाल? 24 वर्षाचे झालेत ते आता. उन्हाळण्या पलीकडे दुसरं काहीही येत नाही आहे त्यांना. कॉलेजच्या शिक्षणात तर लक्ष नाहीच आहे, पण बापजाद्यांनी एवढा मोठा धंदा उभा केलाय तर त्यात काही लक्ष घालावं म्हटलं तर तेही नाही. झालंय सगळं आयुष्य त्यांचं. गुरुजींनी सांगितलंय लग्नानंतर ग्रहदशा बदलेल, म्हणून हा शेवटचा उपाय करून पाहायचं ठरवलंय. नाही, तुमचं बरोबर आहे, पण मला भीती एवढीच वाटते की सगळं आपल्या मनाविरुद्ध घडतंय म्हणून सागर घर सोडून पळून गेला तर? या तुमच्या सशाच्या काळजामुळेच हे दोघही जण हाताबाहेर गेलेले. लोकलज्जा, शरम, भीती काय ती फक्त तुम्हालाच. ज्यांना असायला हवी ते मोकाट सुटलेले आणि तुम्ही बसलाय डोळ्याला पदर लावून. हाच पदर खोचून उभ्या राहिला असतात ना तर नवरा आणि मुलगा दोघही नजरेच्या धाकात राहिले असते. काळजी करू नका, तुमच्या मुलाचं आम्ही भलंच करू. होय ना? शुक्रवारी सत्यनारायण करायचं ठरवलंय आम्ही. पूजा सागर करेल, कळलं?